नमस्कार मंडळी. आयुष्याच्या प्रवासात हास्याचा थांबा घेऊन आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. मंडळी, सुट्टी पाहिजे यासाठी कर्मचाऱ्यांची अनेक कारणं तुम्ही आजवर ऐकली असतील, पण आज इथलं कारण एकदम खास आहे, जे जाणून घेण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया निरागस विनोदवीर पृथ्वीक प्रताप आणि सातारचा विनोदी तारा रोहित माने यांना. काय अर्थ आहे याला? हॅलो, हा मानेंना जरा आत पाठवा. हो, लगेच. न्याय कमीन सर. या या माने, या. बोलावलोय. बसा बसा बसा. काल आपली मीटिंग झाली की नाही मला सांगा, कंपनीची झाली की नाही? हो सर. काय ठरलं? कुणीही दांड्या मारायच्या नाहीत, सुट्ट्या घ्यायच्या नाहीत, सुट्टीचा अर्जही द्यायचा नाही, ठरलं होतं की नाही? हे काय आहे? सुट्टीचं ॲप्लिकेशन तुम्ही लगेच पाठवलेलं आहे मला, हे काय आहे? बरं, पाठवलं ते पाठवलं आहे, विषय काय? मला माझ्या बायकोची आठवण येते म्हणून सुट्टी हवी. काय अर्थ आहे याला माने? तेच कारण आहे ना सर, म्हणजे मला लय आठवण येते बायकोची. नाही, चांगली गोष्ट आहे, वा, म्हणजे बायकोची आठवण येते, वा. पण मग असं कोण लिहितं? मी लिहितो सर. आता इतकी येते म्हणल्यावर लिहायला पाहिजे ना मग. करेक्ट आहे. म्हणजे कसं असतंय सर, म्हणजे हॉनेस्टी इज अ हॉनेस्टी आपला दागिना आहे माझा. बरं बरं, सगळं मान्य मला, पण आता तुम्हाला तुमच्या बायकोची आठवण येते तर मी काय करू? सुट्टी द्या. सांगा मी काय करू? मी तरी काय करू मग, मला राहवणच झालंय ना सर. म्हणजे हो माने, मला मला लय आठवण येते. म्हणजे सर, तुम्हाला खोटं वाटेल, महिना झालाय बायको माहेराला गेली. हा हो, तिचा बाप आजारी आहे, तिला म्हणलं जा बाबा माहेराला जा, वेण बरंच होईना झाले. माने माने लँग्वेज, माने लँग्वेज लँग्वेज. पण मला कर्मन झालंय ना सर, मला कर्मन झालंय. माने माने, मला घर खायला उठतंय सर, मला एकटं एकटं वाटतंय. मला आठवण येते बायकोची सर. माने मला नाही राहत आहे सर, मला खरंच बायकोची आठवण येते. काचेचा केबिन आहे माने, काचेचा केबिन आहे, लोक बघतील बाहेरून. थांब, पाणी घ्या पाणी घ्या. माने पाणी घ्या, पाणी पाणी प्या, पाणी प्या, पाणी प्या, पाणी प्या. शांत, रिलॅक्स माने, एकदम रिलॅक्स. मोठा श्वास घ्या. कसा श्वास घेऊ सर, माझा श्वास माहेराला गेलाय ना. माने नका रडू, माने नका रडू, शांत व्हा. एक एक गोष्ट लक्षात घ्या, मला सांगा, आयुष्यातली प्रत्येक गोष्ट रोमांस असते का? माझी असती, माझी असती सर. नाही, मला नाही असं अपेक्षित, हरकत नाही. ओके. माने माने मला नाही राहत आहे सर, मला लय आठवण येते. मला नाही कळत आहे तुम्हाला कसं सांगतो करू. माने ओगी ओगी, रडू नका. माने ऐका ऐका, रडू नका. कोणीतरी बघेल बाहेरून, काय वाटेल त्यांना? हा, वाटू द्या, काय वाटायची ती, कोणाला काय बोलायची ती, बोलू द्या. स्वतःच्या बायकोसाठी रडतोय ना. मुद्दा तो आहे का, मुळात असं कुणी आपल्या बायकोसाठी रडतं का? मी रडतो. मला नाही अपेक्षा. मी रडतो. तुमची बायको जवळ जाईल का नाही माहेराला, मग तुम्हाला कळेल, तो बसाल मग बरोबर. माझ्यापर्यंत आणू नका हा विषय, माझ्या बायकोची काळजी तुम्ही करू नका. मी लग्नाच्या पहिल्या दिवशी तिला सांगितलं होतं, मी वर्कहोलिक आहे, वर्क इज माय प्रायोरिटी, बायको बिको नंतर. माझं पहिलंच असतंय ती, बायको पहिली, बाकीचं वर्क फिरक मग मग पुन्हा पुढे ती. माने असं करून नाही चालत, लक्षात घ्या, वर्क इज वर्शिप. कोणी सांगितलं? कसं काय वर्क इज वर्शिप?
वर्कची शिफ्ट जवळ संपती नाही तेव्हा माणसाला बायकोचीच गरज लागते सर. हो हो, आपण जेव्हा थकून भागून घरीकडे जातोय नाही हा, तेव्हा बायको जेव्हा दरवाजा उघडते ना तेव्हा अशी थंडगार वाऱ्याची जुळूकच अंगावर येते असं वाटत. आपण आत गेले गेले बायको म्हणते लगेच हात पाय धुवून घ्या, फ्रेश व्हा, शांती. सर तुम्हाला सांगतो चहा प्यायला नसतोय तरी पण माणूस फ्रेश होऊन जातोय सर, खरंच फ्रेश होऊन जातोय, म्हणजे चहा प्यायची गरजच लागत नाही त्याला. बायको जेव्हा किचन मध्ये काम करत असते नाही तेव्हा त्या भांड्यांसोबत जेव्हा तिच्या बांगड्यांचा आवाज येतो नाही तेव्हा घर जिवंत आहे असं वाटत सर. पण एक महिना झाला घरात बांगडीचा आवाज झाला माने मग आता मी काय करायला हवं, बांगड्याचं वाजन झालं सर काय करू. अरे नका रडू, मी काय आता तुमच्या घरात येऊन बांगड्या वाजवू का माझ्या, काय करता माने रडू. तुमच्या बांगड्याच्या आवाजानं काय मला मजा येणार आहे तो माने काय मला नाही होत आहे सर राहायला, मला जायचंय सर खरंच. तुम्ही खोटं खोटं नाही सांगत, तुम्हाला एक एक महिना झालाय सर बायकोच्या हातची ज्वारीची भाकरी नाही खाल्ली साधी मी. मला फक्त 2 दिवस सुट्टी द्या सर, मी जातो लगेच लगेच सतट भाकऱ्या खातो मी, पळत पळत माघारी येतो, तुम्हाला पण 3 घेऊन येतो पाहिजे तर. हे काय लालूचे हा, मला जाऊ द्या मी 3 भाकऱ्या तुम्हाला आणतो म्हणजे काय माने, मला भाकरी खायला इतक्या लांब जायचंय तुम्हाला, त्याच्यासाठी सुट्टी टाकताय तुम्ही, कंपनीचं काय नाहीये तुम्हाला, भाकऱ्याच खायच्यात ना तुम्हाला. आपल्या ऑफिसच्या बाहेर त्या रखमाबाईंची खानावळ आहे, तिथे जा भाकऱ्या मागवा आणि खा. काय बोलताय सर, त्या रखमाबाईच्या भाकरीला काय बायकोच्या भाकरीची चव आहे तेव्हा, ती रखमाबाई नुसती पीठ मिळत असेल, माझी बायको पिठासोबत प्रेम मिळती. खरं सांगतोय सर, खरंच सांगतोय बायको पिठासोबत प्रेम मिळती सर. कुकर मध्ये जेव्हा भात लावते की नाही तेव्हा मिठाची चिमूट अशी पाण्यात मिसळताना तिच्या हातातली माया मिसळती होत्या पाण्यात. ओके, डाळ जेव्हा धवळत असते की नाही तेव्हा चमच्याचा आवाज त्या भांड्याला लागतो, काहीतरी वेगळाच आवाज होतो त्याच्यासोबत होणारी तिच्या बांगड्यांची किनकिन ठन किन 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 ठन किन 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 तेव्हा बनतोय भात, तेव्हा बनती डाळ. रकमीचा काय भात आहे वे, रकमी गीज गाणं चिकून ते जायला माने हा, बायको जवळ डाळ ढवळती की नाही आणि अशी डाळ चमच्यात घेतल्यावर अशी बोटानं चाकून बघते ना तेव्हा डाळीला डाळ पण येतय सर. बायकोचं जेवण ती बायकोच्या हातचं जेवण, रखमाबाईचं जेवण ती रखमाबाईच्या हातचं जेवण. हा, अर्थ काय वाक्याचा? बायकोचं जेवण ते बायकोच्या हातचं जेवण, रखमाबाईचं जेवण ते रखमाबाईच्या हातचं जेवण, अर्थ काय सांगा मला? नाहीये माने याला अर्थच नाहीये, सुट्टी हवी म्हणून काही बराल का? ऐका ऐका, बायकोची व्याख्या असते तशी. काय बायकोची व्याख्या आहे? बायको हा, व्याख्या काय? बा बाहेरचं खायला लागू नये म्हणून यक आपली को कोणतरी हक्काची व्यक्ती बायको. आत्ता तयार केलेलं आहे हे, आत्ता सुचलेलं नाही तेव्हा तयार केलेलं आहे हे. सर तुम्ही य वर्ण एक आपली एक असतं का एक असतं काय वाटेल ते तुम्ही व्याख्या तयार करताय माने. सर शब्द कुठे घेऊन बसलाय तुम्ही, शब्दात नका घुसू, भावनेत घुसा ना माने. भावना बघा ना माझी सर. ऐका ना, मी बॉस म्हणून मला बाजूला ठेवा, मित्र म्हणून मी सांगतो, मला सगळं कळतंय, तुमच्या भावना पण मला कळतायत. पण थांबा ना, थोडे दिवस आणखीन थांबा, मग तुमची बायको येईल तिच्या हातचं जेवा, थोडी कळ सोसा. नाही कळ सोसवत ना सर, आता रडू नका. खरंच नाही कळ सोसवत सर, एक एक दिवस एका वर्षाने जातोय सर, मला रातभर झोप लागत नाही, एक महिना झाला रात झोपलो नाही मी सर. ऐका माने, असं नका करत जाऊ, तुम्ही काय करताना हे बघा, आता मला कळलेलं आहे तुम्ही रात्रीचं झोपत नाही आणि मग तुम्ही ऑफिस आर्स मध्ये झोपता, असं नका करू, रात्रीचं झोपत जा. नाही येत ना झोप सर. नका रडू मान, उगी उगी झोपत जा, रात्रीचं झोपत जा. तुम्ही येता का मग रातच? माने माने काय विषय आहे हा माने? नाही बघा की येऊन कवा माने, मी बॉस आहे माने तुमचा. नाही खरंच बघा तुम्ही, तेव्हा तुम्हाला पटेल. काय काय
थडफड होत असते नुसती माझी. मला खरंच झोप लागत नाही सर. कवा तरी तुम्ही या आणि हलक्या हातानं माझ्या अंगावर पांघरून टाकून बघा. मी काय टाकू? माझ्या केसातनं चार बोट फिरवून बघा. मला नाही फिरवायची. मला रातची झोप लागत नाही नाही सर. बायको माझ्या अंगावर पाय टाकून झोपती. मला सवय झाली सर त्याची. आयुष्यात पाय नाही तर काय नाही. पाय नाही तर काय नाही अर्थच नाहीये या वाक्याला माझ्या आयुष्यात. नका रडू ना माने. माने काचेच केबी नाही कुणीतरी. माने शांत. माने माने पाणी घ्या. शांत व्हा. शांत व्हा. माने माने काय काय काय. माने 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 काय 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 बघताय? असं काय बघताय माझ्याकडे? बायकोचा भास झाला सर. ए माने माझ्यात बायकोचा भास होतोय तुम्हाला? नाही म्हणजे मला काय होतंय सर. कुठं मी बघितलं तरी बायकोच दिसते मला सगळीकडं. हे जर असं होत असेल तर खिशात एक बायकोचा फोटो ठेवा. आठवण आली की बायको असं बघा. आणि विषय संपू आपण. दुसऱ्यांमध्ये स्वतःची बायको शोधू नका. नाही सर मला काय कळन झालंय. म्हणजे कुठं पण बघा बायकोच दिसते. खरंच नाही सर मला नाही होत आहे. मला जाऊ द्या तुम्ही. नाही माने असं करू नका. माझं मन नाही लागत आहे इथं कामात सर. उगाच काहीतरी चुकीचं काहीतरी होईल इथं कामात. नाही नाही खरंच आहे का माझं. तुम्ही काहीही चुकीचं होणार नाही. तुम्ही गेलात तर कंपनीचं नुकसान होणार नाही का? अहो मी थांबलो तर नुकसान होईल सर. कसं होईल माने? खरं सांगतोय तुम्हाला. आता ते आपले क्लायंट आहेत नाही मिस्टर जोगिंदर. हो जोगिंदर. हो त्यांना ते एक लेटर पाठवायचं होतं. बरोबर. मिस्टर जोगिंदरच्या जागी मी जागा आहे रातभर असं लिहिलं होतं मी. माने तरीच त्यांनी सगळे ऑर्डर कॅन्सल केले आहेत. वर मला फोन केला आणि मला म्हणाले यू ऑल आर नॉनसेन्स. माने काय चूक आहे माने? असंच होतंय सर. म्हणून सांगतोय आपण मेल लिहितोय की नाही? बरोबर. त्या मेलच्या खाती आपण काय लिहितोय? हा इट्स आवर प्लेजर. इट्स आवर प्लेजर. हो इट्स माय परकर लिहिलं होतं मी. म्हणजे ते तुम्ही होता ज्यांनी त्या लेडी क्लायंटला इट्स आवर परकर असं लिहिलं होतं? माने काय बोलतो. मला सगळं म्हणजे बायकोच सगळं तिथं दिसतंय. मला मला काय कळन झालं. तुमच्यामुळे कंपनीचं नुकसान होत आहे माने. नाही सर. मग माझं ऐका की काय माझं ऐका. काय हे बघा मला 2 दिवस पण नको. मला निदान 1 दिवसाची सुट्टी द्या. 1 दिवस जाऊ द्या. मी जातो फक्त बायकोला फक्त डोळे भरून बघतो. तिच्या बांगड्यांचा आवाज ऐकतो. तिच्या हातचं पोटभर जेवतो. तिचा हातात हात घेऊन 5 मिनिटं बसतो. परत येतो. परत आलो नाही तुम्ही मला बघा. खोटं नाही सांगणार. वा गावानी काम करणार घडी. काम म्हणजे कामच. मग नाही केलं तर मिशा काढून देईन तुम्हाला सांगतोय मी. मला नकोय तुमच्या मिशा. आणि मुळात एक गोष्ट तुमच्या डोक्यात फिट करा माने की असं बायकोपासून लांब राहिल्याने काही होत नाही. होत सर. मी सांगतोय तुम्हाला सगळं सुरळीत होतं. बायकोचा स्पर्श असतोय की नाही जगातल्या सगळ्या जखमांवरचा झाली मलम असतोय. आपण असतं नुसते तिच्या बाजूला बसायचं. तिच्या खांद्यावर डोकं ठेवायचं. ती आपल्या केसात ना हळूच बोट फिरवती आणि विचारती थकून आलाय ना तुम्ही. आपण उगं खोटं खोटच म्हणायचं नाही एवढी जाणी थकतो घडी. डोक्यात टपली मारती लगेच लगेच म्हणती मग ग बसा मला काय कळत नाही येतो वा. हा मी लक्ष देत नाही तर स्वतःचं पण लक्ष नाही. खात पित नाही वेळेवर. काय करत नाही. नुसतं आपलं बोंबलं झिंडायचं. काम 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 करत बसायचं. आपण काहीच बोलायचं नाही. आपण गप बसून राहायचं. तिनंच बोलायचं. तिनंच वरडायचं. तिनंच रुसायचं. आणि तिनंच जवळ घ्यायचं. आपणच तिच्या पदरात जायचं आणि गुडूप होऊन जायचं. जगाचा अजिबात विचार नाही करायचा. अजिबात विचार नाही करायचा सर. खरंच गुडूप होऊन जायचं पदरात तिच्या. मला जाऊ दे सर. मी माया पडतो. रडू नका. माने माने जा तुम्ही जा जा. कुठं जा गुडूप व्हायचंय ना तुम्हाला.
जा गुडुपवा दिली सुट्टी दिली जा गुडुपवा माणूस आहे हा माने पण. हा हॅलो. नाही दोन दिवसाची रजा टाकतोय, जरा बॅग भरायला घे. कुठे म्हणजे काय? चल गुडूप होऊया. आलो चल. किती गोड, किती गोड परफॉर्मन्स. वा वा. यावर मी प्रसादांची कमेंट ऐकण्यासाठी फारच उत्सुक आहे. प्रसादा, खर तर इतकं अप्रतिम सादरीकरण आहे की मला आत्ता असं वाटतं की आत्ता जर मंजू इथे असती तर मी तिला कडकडून मिठी मारली असती. पण ती नाही आहे, हरकत नाही, पण तू आहेस. ओहो, अभिजित पवारला सॅल्यूट आहे, सॅल्यूट. किती गोड कॅरेक्टर पोर्ट्रे केलं, किती गोड सावत्या. काय परफॉर्मन्स होता यार, फार कमी वेळेला असे परफॉर्मन्सेस पाहायला मिळतात. कारण मुळात आपला विनोद सादर करणारा मंच आहे, पण त्याच्यात ही जी फ्लेवर आज तुम्ही आणली आहेत ना यार, साल बन गया दिन नाही, साल. लाजवाब, लाजवाब. आय लव्ह यू. तुला जेव्हा केव्हा आठवण येईल बायकोची आणि तू शूटिंग करत असेल ती तुझ्या जवळ नसेल, मला बांगड्या आणून दे, मी आवाज पडतो. सई, मी तर आज बांगड्या घातल्यात. अडॉरेबल परफॉर्मन्स. मला असं वाटतं की टोमणे वाजा जोक्स हे जे रिलेशनशिप झालंय बायकोचं आणि नवऱ्याचं, त्या पार्श्वभूमीवर दिस वॉज अ ब्रेथ ऑफ फ्रेश एअर. आणि मला असं वाटतं की तुम्ही आज प्रेम वाटलत, म्हणजे पृथ्वीच्या कॅरेक्टरला एकच डायमेन्शन होतं, पण त्यांनीही फोन केला. तर मला असं वाटतं की हे स्किट म्हणजे नवरा बायकोमधलं कॉन्व्हर्सेशन स्टार्टर 100% असणार. आणि पुन्हा एकदा मी प्रेक्षकांना सांगेन की देशी हॉटनेस काय असतो, तर देशी हॉटनेस हा. ऑन दॅट नोट मला तुम्हाला दोघांनाही जुजबी द्यायची. सगळ्या पुरुषांना चेतावणी, बायकोला थाप मारून मित्राबरोबर बारमध्ये जाताना काळजी घ्या, कारण हे तुमच्याबरोबर सुद्धा घडू शकतं. काय जे दाखवायला मंचावर येते आहे हास्यसत्राची यंग ब्रिगेड. शपथ रे राऊत, हा तिसरा डोळा बंदच नव्हत रे. पैसा यार, पैसा. बरं झालं यार आवाज इथे आपण. हा बायकांपासून लपून छपून कुठून करून कसं करायला आलो बाबा इथपर्यंत. बाबा घरच्या कटकटीपासून दोन घटका मनोरंजन सुखा. वा 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 वा. म्हणजे एवढा त्रास देते नाही माझी बायको प्रिया, नुसती किरकिर किरकिर. माझी बायको नाही, माझी बायको ईशा, सगळ्यांच्या बायका त्रास देतात. कुठे कुठे चालला, का झाला, कशाला चालला, कुठे कधी कसं, कसा चालला, काय कशाला, नको नाही, कशाला हवं यार, नको नाही. आज पण निघालो तेच, काय कुठे आला, कधी येणार, काय चालणार. बर, टेन्शन आलं माहिती, सगळा प्लान फिसकटला असता. मी म्हटलं ओंकारचे बाबा मोरीत पडलेत, ते आयसीयू मध्ये ऍडमिट आहेत, त्यांना बघायला चाललो. कसं ना तू यार, दरवेळी आपण दारू प्यायला बसतो, तू माझ्या बाबांना आयसीयू ऍडमिट करतोस तू.
बर दरवेळी त्यांना मोरीत पाडतो, साबण आहेत का माझे बाबा सतत मोरीत पाडायला, आहे ना, व्हेरिएशन तरी देत जा पैसे. अरे पण बायकांना पटत इतक्यांदा तुझ्या बाबांना मोरीत पाडलं, बाय काही त्यांना काही करणं द्या, त्यांना काही पटत काय प्रसाद द्या. ऐक तू काय तू काय सांगितलं प्रिया वहिनीला? मी काय सांगणार आहे, मी पण तुझंच कारण सांगितलं, म्हणजे तुझे बाबा पडले पण मी त्यांना मोरीत नाही पाडलं, मी त्यांना गॅलरीत नेलं आणि झाडांना पाणी घालता घालता ते गॅलरीतनं पडले असं सांगितलं. हे पडलं त्यांना? पडलं रे. करायचं बायकांचं यार, नातेवाईक ह्यासाठीच असतात. मी सांगतो तुला, मी आतापर्यंत तुझ्या आजी आजोबा पकडून मी 9-10 नातेवाईकांना तरी तुझ्या टप्प्याला असेल लागले पिताना. हे अण्णा अरे क्या यार डान्स बार है ना यार, ये तो डान्स किधर खाली बार लग रहा है. अरे गाना बजना नाचना वाचना कचना वाचना कुछ तो होना चाहिए ना यार, वादो यार कहीं तेरे गाने भी नहीं वादो. सर आपका परमेश सर आज अरे तो लीजिए लाइफ में पहली बार परफॉर्म करने के लिए आ रहे शांता भाई नहीं, चंपा भाई नहीं, ट्विंकल भाई पैसा बोल पैसा. ती बाई जी डान्स करते आणि गाते ना, ती मला ईशा वहिनींसारखी दिसते. अरे अरे काय माझी बायको ईशा इथे कशाला येईल? पैसा पैसा काय बोलतोय यार. अरे हिचा आवाज बघ, माझ्या ईशाचा आवाज बघ, म्हणजे बेस्टचा आवाज असले 10 पुरुष माझ्या ईशाच्या घशात बसवले. अरे माझी ईशा कुठे? अरे अरे ही बघा या या बाबूजी. मला माहिती मला माहिती. अरे तू आधी तरी सांगायचं तुझी बायको इथे काम करते, आपण आलो नसतो. माझी बायको बार मध्ये कशाला काम करेल यार? मला काय माहिती यार. राहू राहू माझी बायको. एक मिनिट, ह्याला बार मध्ये 3 नाचते गाते मी का लपतोय? भाऊजी वहिनी पैसा आहे, पैसा अशा आहे म्हणजे मी नसतो नाचणार होता. थांब काय घातलंयस तू आणि काय नाचतेस? काय घातलंयस? व्यवस्थित पद्धतीने गाणं म्हणणे को नाही दे रहा है, खंडित करेगा तो मैं कैसे मेरा मनोरंजन प्रेक्षकों को कैसे करू मैं? ईशा बार्गल नाही जमत तू नको करू. कशी बोलती? अरे अण्णा माझी बायको आहे, बायको आहे. अण्णा ये नतं द्रष्ट मारा नवरा. नाही अण्णा. ए अण्णा कुठली बार्गल नतं द्रष्ट बोलते मला सांग. तू नतं द्रष्ट? मेरा नवरा सत्शील है, एकदम अच्छा समाज सेवा करता है. वो उसका मित्रों का वडिलों को मोरी में गिरा, वो हॉस्पिटल में लेके गया है मेरा नवरा. नाही ते असंच बोललो साहब. हा बाबा ओंकार इकडे. नमस्कार. आता ह्याचे बाबा हॉस्पिटल मध्ये असतील तर हा इथे. मी असंच बोललो यार, ऐक ना यार. अण्णा क्या है? अण्णा माझी बायको आहे, शपथ सांगतो माझी बायको आहे यार. अगली तुम इतने दारू पीने का सब औरत बाहर का तुमको बायको लगता? अरे नाही अण्णा करा क्या. एक मिनिट बायको माझी. अण्णा सच एन्जॉय करने का. अरे अण्णा लेपड़े करने का नहीं, गोली मारी का ऊपर जाएगा सीधा. एन्जॉय
बायको यार राऊ तुझं काय चाललं आहे पशा राऊ बायको बायको म्हणजे आता आपल्या हातात काय आहे काय जाऊ दे आता सोड तू नको विचार सोड कर बायको आहे माझी अरे तू इथे बार मध्ये मजा करायला येतो ते चालत वहिनींनी आले तर चालत नाही तुला संकुचित विचार नको करू पशा तुझा हा नॅरो माइंडेड विचार ना अरे राऊ तुला अरे काय रे यार पैसा यार बाळ डान्सला असं तू कला म्हणून समज रिस्पेक्टफुली बघ त्या बाळ कलाकडे मला मान आहे माझी बायकोची कला मी इथे का बघू मी घरी बघेन घरी ठेव ना तुझा तो हा पुरुषी अहंकार घरी ठेव मला रिस्पेक्टफुली डान्स बघू दे यार माझा इनको यार असं भंग तुमको करने का है ना रंग का बेरंग मैं गायेगी नहीं मैं मेरी जीवश्च कंटेस्ट मैत्रीण है ए भाई का कुटली बार वाली जीवश्च कंटेस्ट बोलते हैं चुप रे अरे भाई को यार भाई बोल दी अभी वो उन तुमको ग्राइंग कों कों को मनोरंजन करेंगी आप आएगी मिनी वहिनी बाय वेगी ये ते आता वेगी वहिनी ना बाजो फेवरेट गाना काय चाललंय यार प्रिया खाले येडा पप्पू वर रखवड आली ए बाबा थांब रे बाबा अरे बस खाले अरे प्रिया काय चाललंय तुझं शपथ वहिनी एकतर बारगल त्यात भोजपुरी आई शपथ हमारे नाम तो मिनी वहिनी बायस काय असत मिनी वहिनी बायस पल्लू संभाल के त्या मराठीत बोलतात फक्त ह ह ह लावतात प्रिया तू इथे काय करतेस प्लीज सांग ना मला ए अण्णा ए अण्णा माझी बायको आहे ती पहिले सांग ना यार प्रसाद अरे अण्णा आमच्या बायको आहे ती यार बायको आहे पागल हो गया तुम लोग पागल हो गया इतने दारू पीने का पहले उसको बायको बोला अभी इसको बायको अरे नहीं नहीं ये मेरा बायको ये इसका बायको है एक प्रिया ए प्रिया तू तरी सांग ना यार तू माझी बायको आहेस ते का बायको 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 लावत आहे हमका पागल है कि तुमसे लहगन करत है लहगन लहगन काय लहगन लहगन फक्त हा लावतात वहिनी हमारे नवरा तो बहुत चांगला चुंगला असत हमारे नवरा ऐसा ना है उसको बार बार थांबत बोल गा थांबून बोल गा नाही मला नाही लक्ष देता येते म्हणजे थांबून बोल अरे ह्याचं ते स्टॅच्यू तसंच आहे बघत बसून सोडत पण नाही नवरा जो हे वो चांगला चुंगला असत ऐसा बार बार का शौक नसतो सरळ मार्गी असत ऐसा खाली मुंडी हे चुंदरी संभाल के अरे नाही झापड लगा कर असं कडे कडे नाही चालत जात असत नको ना प्रिया रे नको ना प्रिया हमारे नवरा किधर है मालूम का तुमको हमारे नवरा का जो मित्रवा है ना प्रसादवा उसके फादरवा को एडमिट है कि किए अगं प्रिया प्रसादवा कुठेच गेलात मसातवा तो इथेच असातवा कशाला काहीतरी बोलतेस नको ना हा अभिनय करूस नाही जमत की नाही आपल्याला चल ना जाऊ दे ना अरे अण्णा खरं शपथ आमची बायको आहे ते अरे पागल होगी की तुम्ही लोक कुछ भी बोल रे कब से कितने बार समझे तुम कितने दारू पिया ये लोग तुम्हारे भाई को नहीं अरे सांग ना यार पर आए मरे धक्की तरफ ध्यान मत दे इधर इधर है इधर ही
हमारा डांस कैसे लगता है तुमको? अरे उसका डांस एक नंबर तुम लोगों का डांस। अरे ये एक नंबर नहीं है, हाथ इधर रखा है और ऐसा हिला रहा है वो। मैरू को बोलेगा तुम? अरे अन्ना मैं मैरू को बोलेगा एकदम चुप बैठ जा। गुती बाइक का है चुप बैठो। तो टेस्टिंग में तुम लोग पास हो गया, बहुत अच्छा मेरे को लगा। तुम लोग बहुत अच्छा कर सकते हैं। ओके तो हर महीने का तुमको मैं 30,000 देगा, है ना? और परफॉर्मेंस में जितने भी पैसे ऐसा उड़ेगा उसमें का 60% मेरे, 40% तुम्हारा। हमको सिर्फ 44 चालीस। हाँ तो मेरा बाहर है फर्नीचर, मेरा जग, मेरा गलत नहीं है हमको। या वाक्या सच गया पोटात ना लस मावा तोंडात। तो कैसे करने के डील फिर पाएंगे? ईशा इथे नाचणार आहेस तू? उद्या आजूबाजूच्यांनी मित्रांनी विचारलं की बाबा बायको कुठे जाते रात्री, तर काय सांगू? बारमध्ये नाचायला जातो सांगू? मग आपला मुलगा जेव्हा रोज रात्री हा प्रश्न विचारतो, बाबा उशिरा का आले, कुठे गेलेत कुठे गेलेत, त्याला सांगू बाबा पोरी नाचवायला गेलेत? आजूबाजूच्यांचं बोलतोस, तेच लोक मला येऊन सांगतात की बार मध्ये बसतो तुझा नवरा रोज संध्याकाळी, तेव्हा मला काय वाटतं याचा विचार केलाय का? हे बघ या तसं नाही ते, आमच्या पुरुषांचं वेगळं यार। काय बायकांचं वेगळं असतं? पुरुष काम करतात, थकतात, भागतात, मग थोडा श्रम परिहार करायला आम्ही इथे आलो, लगेच तुमच्या पोट दुखतं। हो तुम्हीच थकता, तुम्ही ऑफिसला जाता तेव्हा आम्ही काय घरी झोपा काढतो? एक दिवस घरकाम करून बघा, एक कंबरडा मोडलं नाही ना तर नाव बदलेन। आणि तू रे आपल्या घरी कामवाली येते प्रिया, तू काहीच काम करत नाही। हो कारण मी जॉब करते तुझ्यासारखी। तू थकतोस तसं मीही थकते ना, मग मी जाऊन बसू कुठल्या तरी बार मध्ये दारू पीत, मसाज सेंटरला जाऊन बसू, आणि इथे नाचणं काय वाईट आहे? नाही ही ही उत्तम आयडिया आहे। दिवसभर तो जॉब असतो, संध्याकाळी हा जॉब करत जाईन, म्हणजे कसं तू तर इथे येणारच श्रमपरिहाराला, नाही का? मी इथे नाचायला येईन, त्यानिमित्ताने भेट तरी होईल आपली, नाही तर भेटणार कधी आपण, बोलतच नाही ना। नाही मस्त आहे, मला आवडलंय, आपण हेच करूया। म्हणजे कसं आमच्या छोट्याला पण बरं पडेल मित्रांना सांगायला, माझ्या आई बाबा रोज संध्याकाळी एकत्र बाहेर जातात, आई बार मध्ये नाचायला जाते आणि बाबा आईला दारू पीत पीत डान्स बघायला जातात। किती गोड ना, मस्त आहे, खूप छान आहे। नका ना यार एवढं एवढं नको बोलू ना यार। ते पैसे आणले असतील ना तुम्ही इथे उडवायला? हा हा ते आमच्यावरच उडवा। चला म्हणजे कसं घरातले पैसे घरातच राहतील। उडवा उडवा उडवा, इथे चल चालला गेला, चला चला उडवा रे। सॉरी सॉरी, उडवा करू नका ना यार, सॉरी 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 सॉरी। चल ना यार ईशा, चल ना यार, चल ना माझा राजा मुरा, चल। सॉरी ना यार। वा पुढे वा तुम्ही, पुढे वा म्हणजे पुढे वा। आमची दोन गाणी राहिली ती संपून येतो आम्ही। काय कुठली दोन गाणी? कुठली काय दोन गाणी, दिवसाचे पैसे घेतले ते कंप्लीट नको करायला। चला 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 बजा, ए बजाव ना, ए बजाव ना, ए नाही ह्याला लांब दे, ए लांब ना रे, ए लांब ना रे। वा 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 वा, बायकांची ही आयडिया मला सॉलिड आवडली आहे। वा मला असं वाटतं या पुढच्या कमेंट्स या मुलींनी असं असं आणि असं असं करत ऐकाव्यात। जोक सपाट सई छान होता परफॉर्मन्स, मला विषय पण खूप आवडला। आणि तुम्ही दोघींनी अफाट काम केलं ओंकार, तुझा सॉरी खूप आवडला, चावट्याचं टायमिंग आणि त्याच्या डान्स मूव्स खूप आवडल्या आणि खूप मजा आली। मंडळी सतत सासूच्या धाकात जगणाऱ्या सुनांना आज वेध लागलेत सिनेमाला जाण्याचे, पण बघूया याच्यावर त्यांच्या सासूबाईंचं काय म्हणणं आहे ते। हॅलो, निघतोय निघतोय निघतोय
ऐका ना माझं, पोचले का तुम्ही? तुम्ही पोचले? ही चेतू आली आली निघतोय. किती येळ ग तुला, पटापट आवरता येत नाही का नुसता? नटापटा चालला असतो तुझा. चल पटकन तिथं, आणि तुझ्यामुळे प्रत्येक वेळी आपल्या सिनेमाची सुरुवात चुकती. चल चल नमे. चला ग, चला लवकर, चला लवकर. हाय का बया, तुम्ही पण तयार झालेत वय. चला शिनमाला जाऊया. चला कुठ? शिनमाला जायचंय ना. कोणाचा सिनेमा? कोणाचा म्हणजे थिएटरात जाऊन सिनेमा बघायचा ना. कोण बोललं? एवढं करते ग, ही म्हणली मग अशी जेव्हा वाढताना पटपट जेव्हा सिनेमा बघायला जायचंय थिएटरात. चला ते इकडे बसा. हॅलो बसा इथे. चला 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 सिनेमा बघूया, घरातच बघूया सिनेमा. टीव्ही वर बघूया. बसा बसा बसा. असं बोललो आम्ही बया. चला चला सिनेमा बघूया. अग टीव्ही ऑन खाट बोलताय वय, थिएटरात बघायचं सिनेमा. चला जाऊया. आई हे थिएटर मध्ये म्हणजे मी म्हंटल की आम्ही चाललोय. चला 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 चला. तुमच्या आम्ही मध्ये मी येत नाही का? ऐका काय ऐका. नाही खरं खरं सांगते, आम्ही ना आमच्या नवऱ्यांसोबत सिनेमाला चाललोय. तर मग मग त्यांच्यासोबत चाललोय आम्ही. हा जायला लागेल आम्हाला, आमची ते वाट बघतात. ऐका नाही ग. चला तुमच्या नवऱ्यांना लहानपणी सिनेमा कोणी दाखवला थिएटरात नेऊन? एकाचा तर जन्मच रोमॅन्टिक सिनेमा बघतात. आई आओ. पण आई आता आम्ही कपल कपल चाललोय ना, तुम्ही कुठे बसणार मध्येच? चला चला. मी कायला तुमच्या मध्ये बसू? मी बसेन आपली आपली माझी, तुम्ही बसा दोघं बाजूला. तसं नाही आई, तुम्ही कसा रोमॅन्टिक रोमॅन्टिक सिनेमा बघायला गेलते तसा आम्ही आता तिथं रोमॅन्टिक सिनेमा बघायला चाललोय. आणि कसं आहे ना, ह्यांना तुमच्या समोर लय ऑकवर्ड वाटत. ते म्हणतात का आई असल्या ना का मग तुला मला प्रेमानं लाडानं हाकच नाही मारता येत ना मू म्हणून. आणि अंधारात मुका पण घ्यायचं काय का लाजा वाटू दे. मुका घेत आहेत आई, मुका घ्यायला थिएटरात अंधार करतात वय. काय बोलत यात? आम्हाला कशाला बोलताय आई? हे तुमच्या मुलांना सांगा काय. ते नेहमी म्हणतात की अशा कुठल्या ठिकाणी गेलो की तुझा मुका घ्यायचा चान्सच घेत अस तुम्ही. आपण तिकडे येडी पण आहे ना तू? थोबाड फुट ना तिचं. फुटू दे थोबाड तिचं. उठ उठ बाय उठ. आय बाय पोरांचं करायचं. बापाचं किती उतरत ना पोरांमध्ये. 9 महिने आपण पोटात वाढवायचं आणि हे चाबरे गुण बापाचे घेणार. म्हणजे आई तुम्ही पण मामांजी सोबत थिएटरात धुम झुम चुकू बुकू. आई काय खरं का काय खरं? म्हणजे ते एकदा आम्ही गेलो होतो चोरी चोरी बघायला गेलो. एकदा चोरून चोरून गेलता काय? चोरी चोरी ते सिनेमा लागला होता तिथं. ते नाही का आजा सनम मधुरी चांदनी मे हम तुम मिले तो इचारे मे आजा आएगी आई वड एकदम छुपे रस्त. आई आई मी काय म्हणते, तुम्ही मामांजीं बरोबर जा ना ते आल्यावर. चाललो चाललो. कोणाची तरी मज्जा आहे बाबा मामांजी सोबत जाणार. ते मला सिनेमाला घेऊन झालं इथं येणार आहे. त्यांना माझ्यापेक्षा त्यांचं ऊसच प्यार आहे. ऐका ना आई, काय ऐका ना, तू म्हणा ना आई जमणार आहो तिकडं यायला. काय नाही जमणार मला? काय नाही जमणार मला? काय बया केवढी गर्दी असती त्या मॉल मध्ये? काय कमी गर्दी असती का? काय मग गर्दी? बोल की पुढं. गर्दी असती मग गर्दी मध्ये माझ्या सासूबाई कुठ हरवल्या तर मी कोणाच्या तोंडाकडे बघायचं? मग मला सासू, मला सासू नाही. गर्दी गर्दीत हरवणार मी? मग मी नसते हरवत गर्दीत, लाका तुटून दिसणारी बाय आहे मी. चला लवकर. आई तुम्हाला नाही जमणार. आई का नाही जमणार मला? का नाही जमणार मला?
हे तिकडे काय काय ग काय हे काय काय सरकता जीना असतो नाही तिकडे तर मग बाई आई मागच्या वेळेला काय झालं माहितीये का बस सांगते बस आधी बस बस आई मागच्या वेळेला एक अशीच म्हातारी बाई तुमच्यासारखी चालली होती वरती तिची साडी अडकली आई त्याच्यात जिनावरती आणि ती गुरंगळत खाली आली बाई कोणी साठी पण सोडायला तयार नाही जिनावरती बाई खाली जिनावरती बाई खाली आत काय झालं ग त्यात त्या बाईचा पाय अडकला आई फटीत मग कोणालाच काढताच येईना पाय आई सगळे म्हणाले की मग जिना उखडूया जिना उखडूया मॉलवाले नाही तयार झाले आई मग डॉक्टरांना बोलवलं मग काय केलं ग मग डॉक्टर म्हणाले की आता काय पाय कापावा लागेल हा पाय कापला आई पाय कापला पाय कापला बाईचा मॉलवाले आता तिकीट लावून तिकडे शो दाखवतात कसला हा म्हातारीचा बूट दाखवतो म्हणे बूट तिकडे गार्डन मध्ये पाय तिकडे जिन्या आई आम्हाला तुमच्या पायाची काळजी मला नको ते सरकते जिने लिफ्ट हसते ना तिथं मॉल मध्ये मी लिफ्टने जाईल पण मी येणार सिनेमा बघायला येणार म्हणजे येणार चला ऐका असं नाही करायचं आई ऐका आई तुम्हाला नाही जाणार ऐका ना अगं पण का नाही जमणार मला तिकडे ते हे असतं ना आई हे काय एसी एसीच काय आई खूप एसी असतो तिकडे तुम्हाला खूप वेळा जावं लागेल आई नका येऊ तुम्ही पिक्चर कधी बघणार मग तुम्ही सारखं जात राहाल ना आम्ही जाऊन मी स्वेटर घालून येईन पण येणार येणार म्हणजे येणार हा चला लवकर कसं करत आई ऐका ना काय ऐकू तुम्हाला काय ऐकू तुमचं तुम्हाला नाही जमणार आई का नाही जमणार ग सनी देवलचा पिक्चर आहे मग काय मग काय मा शनी देऊळ आहे तो आवडता आहे आमचा त्याला असं बघितलं ना पडद्यावर बाय मी तर अशी फुलपाखरासारखी उठत आवडतो मला बाया तर येतो बसा असा येत त्याचा गदर नाही का तो भाग एक लागला होता मी आणि तुमचे मामांची गेलो होतो दोघे एकत्र बघाय थिएटरात होय काय लय मजा आली काय मजा केलती याने तिथं कुतत नाही असं केलं अंगा असला सारा आला होता आणि तो हँडपंप उखाडला ना टरारून असला घाम आला अंगाला आणि नंतर ते मत माझा गाणं सरसाय मोठ्यानं बोल ते माधाळ गाणं लागलं ना ते उड जा काळे कावा मेरे मुंह में चिकन पावा ले जा तू समशेरा मेरे को भी तू ले जा आई आई काय करते नाही आई कसं आहे असं घात नाही येते उड जा काले कावा तेरे मुंह विच खंड पावा असू दे मुंह चिकन पावा नाही असू दे काय खायचं सुस्ताय मला तुम्ही अडका शब्दात तिथं ती एवढा दिसतोय शनी आणि तुम्ही शब्द बघत बसणार वे चल ते वाट बघत असते आई एक आई एक मिनिट एक आई आता मी स्पष्ट सांगते ते तिकडे फक्त आमच्या दोघींची वाट बघतायत आणि काय आई तुम्ही मान आहे तुमचा खरं तुम्ही मोठ्या आहात घराच्या घराची राखण करा आम्ही येतो आई ऐका ना आम्ही जातो खरं घराची राखण करायला का मी वॉचमन आहे वय राखण करायला तुझ्या आईला बोलाव ना राखण करायला सांगती मागे चार पाहुणे जास्त आले होते म्हणून हिच्या आईकडे पाठवले म्हणजे माझ्याकडे नाही बाबा जागा तुम्ही ठेवून घ्या आई पान कोंबडी कुठली माझ्या आईला पान कोंबडी म्हणाली अग बाई नाही ग नाही स्वतः आज घरासारख्या सुस्त पडून असता तिकडे माझ्या आई पान कोंबडी असं करते ग माझी आई तशी खाय तुझी आई आणि आज घर कोणाला बोलले ग अजगर बोलून तुला असे खाले ना गेलोच टाकीन तुझ्या ओ आई हलावं लागन अजगर करायचा तर जरा हलावं लागन असे जागीच बसून येटोळे घालता येणार आहेत का तुम्हाला मेलेच पाहिजे बघा नी देखणी चून माया पोराला
असं यो बुटका बदक बघून कंटाळा आलाय मला. बुटका बदक केलं तर आजगार म्हणून मी पहिली गेले तुला. अजिबात बुटका बदक बघायचं नाही मला. एक तर उशीर झाला आपल्याला इकडे पिक्चरला जायला. बघते का तुला मा म्हणजे ना फोन करते तू पण बोल काहीतरी. आई काय खरंच आई मोठ्या आहात ना तुम्ही. मग ऐका ना आई आमचं काय ऐकू. आमचं नवरी वाट बघतायत आई. माय पोर आपण वाट बघतायत ना तिथं. पोरांना तुमच्या समोर मामांजीचा फोन आला. मामांजीचा बया मामांजी ना बघा केवढी आठवण येते तुमची. एक मिनिट. हॅलो मामांजी. हॅलो बेटा. कशी आहे बेटा तू. बरी आहे मामांजी. पान कोंबडी कशी आहे बेटा. मामांजी तुम्ही मकार मन कवडे बर का. बर ऐका ना मामांजी. ऐका ना. बोल ना बेटा. आम्हाला आमच्या नवऱ्यांसोबत सिनेमाला जायचं. आई ऐकती नाहीत त्या. मग तुम्हाला कोणी आडी नाही. आम्ही चाललोच आहे. त्या ऐकती नाहीत त्या म्हणतात मी पण येणार. तुम्ही सांगा ना त्यांना घराचं राखण कोण करणार. नाही सांगा ना मामांजी. कोण येणार म्हणते हे तुमची म्हणजे हे आई. आई गटुड हार्मोनिया कितीला. काय फरक पडतो. म्हातारे घरात एकटी कटाळून जाते. घेऊन जायचं कधी तरी तिला. सोप्यात बसेल असते ती. सोपा मी कटाळतो तिला. पण तिथं यायचं तिला बाहेर. ते काय ढेकून ये का सोप्याच. एसी असतोय तिथं. तिला काय फरक पडतोय. अरे ए सी तिच्या हाडापर्यंत पोहोचेपर्यंत सिनेमा संपून पण जाईल. सरकतेजीने असतात. आईनं नाही जमणार. अरे काय तिला लिफ्टनी न्या सरकतेजीनं. ही काय अशी आहे का. अरे म्हणजे म्हातारा माणूस तुम्हाला आडदळ वाटते का. नाही तसं नाही. खूप चुमण्या तिला. हिथं बिचारीचा मनाचा विचार कोण करेल तिला. हॅलो 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 शनी. आयो धनी धनी. हॅलो धनी धनी मी बोलतीये. हॅलो ठेव फोन. हवं आता बोलत ना चांगलं माझ्या बरोबर. फोन ठेव. हवं तुम्ही काय करताय. हॅलो होय फोन ठेव. काय बोलला. ठेव फोन. याच्यावर तुम्हीच ठेवा फोन. काय मेरा आवाज काढलाय. बोलायची गरज होती. मग तुम्ही येत नाही का. तू नाही येत नाही. आम्ही चाललो. तसं मी तुमचं तिकीट नाही काढलं. चाललो. वा 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 वा. मला तुमचा परफॉर्मन्स मोकार आवडला. लय भारी प्रसाद दा. मस्त. खूप दिवसांनी आली सिरीज. आणि गदरच्या अमिषानी तरी मामंजी येतील असं वाटलं होतं. पण पटेल का हे सगळ्यांना. वा मामंजी यायला पाहिजे आता मला असं वाटतं. नाही म्हणजे हातपंप उपसल्यानंतर गदरमध्ये जेवढा आरडाओरडा व्हायचा थिएटरमध्ये तेवढा आरडाओरडा इथे होऊ शकतो जर मामंजी होऊ शकतो. फॅन्टॅस्टिक. मजा आली. याचबरोबर आजच्या भागात इथे वेळ झाली आहे निरोपाची. पण हा हास्य प्रवास असाच चालू राहील. त्यामुळे तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया. सहकुटुंब हसूया.